नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान, महत्त्वाच्या ठळक बातम्या, ताजा घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमरजी यांनी आज दिलेल्या नवीन सूचनासह पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि परदेशी आणि संपूर्ण उद्योग एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून आणि देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला नेले, जागतिक मंचावर पुढे नेले व मदतसुद्धा मिळेल असे त्यांनी म्हटलेलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पिकांचे नुकसान झाले तरी सततच्या पावसामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करणे शक्य झाले नाही। राज्यात सर्वाधिक नुकसान हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे झाले आहे। गत वर्षी अवकाळी पावसाने आणि यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। गत आठवड्यात 350,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल होता, मात्र त्यामध्ये नव्याने क्षेत्राची वाढ झाली असून आता थेट 7,24,000 हेक्टरपर्यंतचे नुकसान हे झालेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा केले जातात। वर्षभरात 2,000 रुपयाप्रमाणे 3 हप्त्यामध्ये ही रक्कम देऊ केली जाते। योजनेत अनियमितता होत असल्याने केंद्र सरकारने EKYC करून घेण्याची अट ही घातलेली आहे। ही प्रक्रिया पूर्ण केली तर शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत ही दिलेली आहे। तर राज्यात गेल्या अनेक दिवसापासून EKYC प्रक्रिया राबवली जात आहे, मात्र तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे आतापर्यंत 61,33,000 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर अजून 45,00,000 शेतकऱ्यांनी EKYC केलेलीच नाही। आता कालावधी कमी असतानाही शेतकऱ्यांची गर्दी होत आहे। शिवाय शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी कृषी आणि महसूल विभाग हे प्रयत्न करत आहे, म्हणून 31 जुलै ही शेवटची तारीख आहे, त्याच्या आत EKYC करून घ्यावे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बीड पॅटर्न विमा हप्त्याचे दायित्व हे 80/110 असे असणार आहे। विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110%पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80%पेक्षा कमी तर कंपनीला खर्चापोटी 20% रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार आहे। तर आता खाजगी विमा कंपन्याचा समावेश होणार नाही तर सरकार विमा कंपन्याचा हस्तक्षेप असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक ही थांबणार आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केवळ शेती हाच उत्पादनाचा मार्ग नसून शेती संलग्न असणाऱ्या व्यवसायातून देखील उत्पन्न वाढवता येते। त्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असतात। तर मत्स्य शेती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ घेऊन शेतकरी मत्स्य शेती सुरू करू शकतात। या माध्यमातून कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेता येते। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा निर्धार आहे, त्या अनुषंगाने ही योजना शेतकऱ्यांना तर फायदेशीर आहे पण सरकारचा उद्देश साध्य करण्यासाठी ही महत्त्वाची राहणार आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल 60% अनुदान मिळणार आहे। अनुसूचित जातीमधील महिला पुरुषांना 60% तर सर्वसाधारणांसाठी 40% अनुदान हे राहणार आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकार 2022-23 या खरीप हंगामातील कडधान्याला हमी भावाचा लाभ देणार असून छत्तीसगड सरकारकडून प्रथमच निर्णय घेण्यात आलेला आहे। तर माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या तूर आणि उडदासाठी प्रति क्विंटल 6,600 रुपयाचा हमी भाव मिळणार आहे, तर मुगासाठी 7,755 रुपये प्रति क्विंटलचा दर हा मिळणार आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मान्सूनच्या पहिल्याच तडाख्यातील राज्यातील खरीप पिकांच्या झालेल्या हानीचा आकडा आता 7,00,000 हेक्टरच्या पुढे गेला आहे। राज्यभर पीक पंचनामे सुरू असून त्यांचा अंतिम अहवाल तयार होण्यासाठी किमान पुढील 3 आठवडे जाण्याची
शक्यता आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। USDA जगातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केलाय। यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन 10% वाढेल, तसं जागतिक गाळपही अधिक राहण्याची शक्यता आहे। चालू वर्षात ब्राझीलमधील उत्पादन 18% वाढण्याचा अंदाज आहे, तर अमेरिकेत 1.5% वाढ अपेक्षित आहे। तर अमेरिकेत यंदा बऱ्याच भागामध्ये दुष्काळ स्थितीचा फटका बसतोय, तर अर्जेंटिना 6% उत्पादन वाढेल असंही USDA म्हटलंय। तर अशा प्रकारे शेती संबंधातील महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा।